नमस्कार, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. तर सर्वांना माहिती आहे, बांधकाम करत असताना वेगवेगळे एकके मोजमापनासाठी वापरले जातात. जर आपल्याला बांधकाम करायचं असेल तर जे वाळू असेल, खडी असेल, इतर मटेरियल असेल ते आपण मागवतो, पण त्याचं जे मोजमाप आहे ते मोजमाप सर्वजण ज्या एककात मोजतात ते एकक म्हणजेच ब्रास. मग आता हे ब्रास म्हणजे किती असतं, त्याचं मोजमाप कसं घेतलं जातं, त्यासोबतच एक ब्रास म्हणजे किती वाळू, आपण ट्रॉलीमध्ये जी वाळू मागवतो ती वाळू किती असते, एक ब्रास म्हणजे किती, ते कसं मोजतात, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर तुमच्या ग्रुपवरती जास्त शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, ब्रास हे जे एकक आहे, हे जे युनिट आहे, हे बांधकामामध्ये वापरलं जातं. आता ब्रास हे जे एकक आहे हे मोजण्यासाठी आपल्याला जागेचं क्षेत्रफळ स्क्वेअर फूटमध्ये म्हणजे चौरस फुटामध्ये किंवा जागेचे घनफळ हे क्युबिक फिटामध्ये जे मोजलं जातं याच्यावरनं ब्रास हे ठरलं जातं. स्क्वेअर फीट आणि क्युबिक फीट म्हणजेच काय, तर हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर अगोदर आपण स्क्वेअर फूट व क्युबिक फूट याच्याबद्दलची माहिती बघणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर चौरस फूट, त्याला म्हणतो आपण स्क्वेअर फीट. जर एखाद्या जागेचं जे क्षेत्रफळ जे असेल, हे क्षेत्रफळ आपण कसं काढतो, जर जागा जर चौरस असेल तर त्याची लांबी गुणिले त्याची रुंदी, याचं जे क्षेत्रफळ येणार आहे त्याला म्हणतो आपण स्क्वेअर फूट. आता घनफूट म्हणजे किती असतं, त्याचा फॉर्म्युला काय असेल, तर बघा, घनफूट म्हणजे एखादी जागा असेल त्या जागेची लांबी, त्याची रुंदी व त्याची उंची, या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी असतील त्याला आपण काय म्हणतो, क्युबिक फूट, किंवा त्याचं क्षेत्रफळ जे असेल ते किती म्हणतो आपण क्युबिक फीट, म्हणजे त्याचं घनफळ मोजतो. ज्यावेळेस आपण स्क्वेअर फीट मोजतो त्यावेळेस त्याचं आपण क्षेत्रफळ घेतो, ज्यावेळेस आपल्याकडे लांबी, रुंदी आणि उंची या तीन गोष्टी असतील त्यावेळेस आपण त्याचं काय करतो, घनफळ घेतो, आणि ते असतं क्युबिक फीटमध्ये. त्याचा फॉर्म्युला आहे लांबी रुंदी गुणिले उंची. आता हे समजलं आपल्याला स्क्वेअर फूट व घनफूट म्हणजे काय. आता याचा आणि ब्रासचा काय संबंध आहे ते आपण आता बघणार आहोत. तर बघा, एक ब्रास वाळू, जर एक ब्रास आपण वाळू घेत असू तर एक ब्रास म्हणजेच 100 घनफूट किंवा 100 चौरस फूट. जर तुम्ही चौरस फुटामध्ये क्षेत्रफळ काढणार असाल तर क्षेत्रफळ जे तुमचं असणार आहे ते क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी, याचं जर गुणाकार 100 तुमचा चौरस फूटमध्ये आला तर तो झाला तुमचा एक ब्रास. किंवा जर तुम्ही क्यूब ज्याच्यामध्ये लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची अशा जागेचं तुम्ही घनफळ काढणार असाल तर त्याचा गुणाकार जर 100 आला, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची याचा जर गुणाकार 100 आला तर तेच म्हणजे तुमचे किती असणार आहे, तर ते असणार आहे एक ब्रास. लक्षात ठेवायचं तुम्हाला, एक ब्रास म्हणजे 100 घनफूट किंवा 100 चौरस फूट. आता हेच आपण काय करूयात, एक एक्झाम्पल घेऊन बघूयात. आता बघा, आपण ज्या वाहनामध्ये किंवा ज्या ट्रॉलीमध्ये किंवा ज्या डंपरमध्ये आपण वाळू मागवतो त्या डंपरचे साईजचं एक्झाम्पल आपण बघूयात. तर तुम्ही इथं बघितलं तर हे डंपरची लांबी, त्याची रुंदी व त्याची उंची तुम्हाला तिथे दिलेली आहे. तर अगोदर आपण याचं काय करायचं आहे, याचं घनफळ काढायचं आहे. घनफळ कसं काढणार आपण, तर आपल्याला माहिती आहे घनफळ काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. त्याचं आपण व्हॉल्यूम काढूयात. लांबी आहे 19 फूट, त्याची रुंदी आहे 7 फूट आणि उंची आहे 6 फूट. तर याचे जे उत्तर येणार आहे, याचं जे घनफळ येणार आहे, जे व्हॉल्यूम येणार आहे ते किती येणार आहे, 798 क्युबिक फीट. याचा गुणाकार किती आलेला आहे, 798 क्युबिक फीट. आता हे 798 याचं काय आलेलं आहे, घनफळ आलेलं आहे, व्हॉल्यूम आलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे एक ब्रास म्हणजे किती असतं, तर एक ब्रास म्हणजे आपल्याला माहिती आहे 100 घनफूट असतं.
मग जे आपलं उत्तर आलेलं आहे व्हॉल्यूम 798 त्याला भागिले 100 करायचं, डिवाइड बाय 100 केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते उत्तर किती असणार आहे आपलं 7.98 आणि हे म्हणजेच काय आपलं ब्रासमध्ये असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची याचा गुणाकार करणार त्याचं जे ॲन्सर येणार आहे त्याचं जे उत्तर येणार आहे त्या उत्तराला डिवाईडला भागिलेला काय करायचं आपल्याला 100 करायचं म्हणजेच आपलं उत्तर हे तुम्हाला ब्रासमध्ये मिळणार आहे. तर याच्यामध्ये किती वाळू बसेल तर बघा याच्यामध्ये बसेल 7.98 ब्रास वाळू या डंपरमध्ये बसणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे जे काही ट्रॉलीज असतील त्याचा तुम्ही काय करता ब्रासमध्ये तुमचं कॅल्क्युलेशन तुम्ही करता. तर बघा सर्वांना समजलं असेल ब्रास हे जे युनिट आहे हे जे एकक आहे हे बांधकामामध्ये वापरलं जातं आणि आपल्या सर्वांना आता माहीत झालं आहे एक ब्रास बरोबर 100 घनफूट किंवा 100 चौरस फूट क्षेत्रफळ असेल किंवा घनफळ असेल. चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण एवढी महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. तुम्हाला आपली ही माहिती आवडत असल्यास नक्की आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही ही माहिती तुमच्या इतर ग्रुपवरती जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमचं एक सबस्क्राईब एक लाईक एक शेअर आमच्यासाठी मोटिवेशन असेल आणि आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. धन्यवाद.